नमस्कार, मी अर्चना कदम, यूथ लीडर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. सांगलीतील अजिंक्यन वुमेन फाउंडेशनकडून महिलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि दांडिया गरबा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अजिंक्यनच्या अध्यक्षा मंजिरी गाडगे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत गरबा दांडियाच्या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. अजिंक्यन वुमेन्स फाउंडेशनकडून महिलांसाठी मनोरंजनात्मक आणि आनंद देणाऱ्या विशेष कार्यक्रमांचं आयोजन दीपा अँड लॉनला करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली डोपे पाटील, नगरसेविका आणि भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वातीताई शिंदे, नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांच्यासह अजिंक्यनच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी महिलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सुप्रिया पिसे हिच्या मुरगुंडा वेशभूषेला पहिला, स्वप्नाली भट यांच्या केडो वेशभूषेला दुसरा, सुष्मिता कुलकर्णी यांच्या वेस्ट टू बेस्ट या वेशभूषेला तिसरा, तर निकिता पाटील यांची आदिवासी वेशभूषा आणि दीपाली कुंभार यांच्या बानो वेशभूषेला उत्तेजनार्थ म्हणून घोषित करून पारितोषिकं देण्यात आली. परीक्षक म्हणून स्मिता चितळे, सानिका प्राणी, सुजाता कुलकर्णी आणि निशा जाधव यांनी काम पाहिले. अजिंक्यनच्या संचालिका रीटा शहा, निमिषा कल्याणी, निर्मला शेलार, वर्षा पोळ यांच्यासह संयोजन समितीच्या उज्ज्वला चाफळकर, पूजा चाफळकर, स्मिता घेवारे, राणी यदवादे, अस्मिता पत्की यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन प्रसिद्ध निवेदिका प्रियंका कार्लेकर कुलकर्णी यांनी केले. Yeah, yeah, yeah.